इथं मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडताना दिसतोय गोरकाम संघ. धावसंख्या पाहतोय आपण, धावसंख्या स्कोरर सांगायचे आहेत 7, 5 झालेत आणि 6 चेंडूमध्ये 27 धावींची गरज. हा सामना मात्र डोनेवाडी संघाच्या बाजूने झुकलाय. यानंतर होणारा सामना तमणात बनाम आंबिवली, कोणबाजी मारणार दोन्ही संघामध्ये? तरी आंबिवली संघ आपण तयार राहायचे. आंबिवली संघ आपण तयार राहायचे. हॅलो. आणि हा मोठा फटका रमेशच्या बॅट मधून सुरुवातीला येणं गरजेचं होतं. हसते फटके सुरुवातीला येणं गरजेचं होतं. ओपनिंग जोडी आपल्याला पाठवायची होती ती रमेश आणि रघुनाथ. इथे कुठंतरी गोरकाम संघाने गेम प्लॅन करणं गरजेचं होतं, पण इथं गेम प्लॅन मात्र फसलंय. ज्ञानेश्वर प्रवीणला ओपनिंग फलंदाजी दिली आणि कुठंतरी इथं मात्र अडचणीमध्ये सापडलाय तो मात्र गोरकाम संघ. आता पाहतोय समीकरणामध्ये येणारे 5 चेंडू आणि 21 धावींची गरज. एक अनुभवी गोलंदाज, ते मात्र पाहूया दुसरी धावण्याचा प्रयत्न होणार का. आणि झालाय थोडस पथक्षेत्ररक्षण मध्ये खराबी पाहायला मिळाली. 2 धावा सहज कंप्लीट, 13 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही 19 धावींची गरज आहे. येणारे 4 चेंडू. इथं तुम्हाला नक्कीच पंचांनी स्कोर घोषित केलाय, दंडित केलं इथं गोलंदाजाला. एक धाव मात्र मिळेल, धापलक जाऊन पोहोचलंय ते मात्र. आणि इथं मात्र हा षटकार अप्रतिम फलंदाजी. अशी फलंदाजी सुरुवातीला करणं गरजेचं होतं. या षटकारच्या मदतीने मात्र धापलक जाऊन पोहोचलंय. 20, अजूनही 3 चेंडू, 12 धावींची गरज. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 12 धावा करावा लागतील, 2 षटकार खेचावे लागतील. हा चेंडू निर्णायक असेल तो मात्र दोन्ही संघासाठी. चौकार येणार की षटकार येणार की निर्धाव येणार, चाणक्य गोलंदाज आहे तसं. पुन्हा मात्र षटकार, रमेश मारतोय बेकार. 2 चेंडू, 6 धाव्यांची गरज. हा अलर्ट सामना पाहायला मिळाला इथे. सुरुवातीला पाहिलं ओपनिंगला साठी टाकलं असतं तर रमेशला, तर नक्कीच इथं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आवाज देऊ नका अन्यथा पॅनलच केले जाईल. आपण खेळाडू, इतर प्रेक्षक आवाज दिला तरी चालेल, पण खेळाडू आपण शांत बसायचे. पेशर मध्ये येतोय इथं मात्र. आपण पाठीराखे असाल किंवा प्रेक्षक असाल, आपण मैदानामध्ये यायचे नाहीये. कृपया विनंती करतो आपल्याला, खेळ पहा आणि आनंद घ्या. ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे हे लक्षात द्या. संजय नगर वदब गोर कामत असे आम्ही नाव दिलं या स्पर्धेला. कुठल्याही पक्षाच्या या
स्पर्धा नाही आहेत, आपल्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यायची आहे. आणि थोडासा मात्र दडपणाखाली मात्र जाणवतोय डेन पवार, परंतु पाहूया कशी गोलंदाजी करणार. आणि हा सुदेव उजय फटका, काय आनंद साजरा, खराब गोलंदाजी, अतिशय खराब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रमेश, अप्रतिम फलंदाजी, लाजवाब फलंदाजी. आपली पॅन्ट सांभाळा, पाठी राखे. चला सेकंड करून घ्यायचे गोर कामत संघ. आपण नक्कीच जरी आपण विजयी झाला असेल आणि जरी ढोणेवाडी संघ पराभूत झाले तरी गोलंदाजी कुठेतरी चुकीची काढली. चांगले गोलंदाज आहेत परंतु एक कन्नीभोई गोलंदाज होता डी एन पवार. या